भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही रिस्क घेतली होती परंतु त्यात यशस्वी झालो नाही. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काही प्रमाणात आणि त्यातनं दोन मेसेजेस दिले. एक तर उद्धव ठाकरे यांची रणनीती चुकली असं एक म्हणत असताना देवेंद्र फडणवीस मास्टर ठरलेत असं देखील आता एक इम्प्रेशन असं तयार. इम्प्रेशन म्हणजे टेलिव्हिजन वाले वर बोलणार. बघा, तुम्ही अशा व्यक्तीशी बोलताय. आमचे पक्षाचे नेते 55 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आहेत. त्यातली 50% त्यांची वर्ष ही विरोधात गेली आणि 50% ही सत्तेत गेली. मग त्या मॉडेलला काय म्हणाल तुम्ही? आता हेच निकालाचा आधार घेऊन भाजपने म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगा असं ताई म्हटलं होतं. बरोबर आहे. नाही नाही, मग काय चंद्रकांत दादांनी काहीच नाही केलं? अरे वा, दॅट्स नॉट फेअर. इट्स टीम एफर्ट. अरे तपा ईडीचा हा सरपंचापासून त्यांच्या विरोधातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी होतच, ह्याच्यात नवीन काय? दडपशाहीचंच केंद्र सरकार आहे. जास्त बोललं की ईडीची नोटीस येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याही इलेक्शनमध्ये ईडीचा वापर झाला का मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. इलेक्शन कमिशनने जे एक मत बाद ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोळ घातला गेला? एक तर 7 तास आम्ही सगळे म्हणजे सगळेच महाराष्ट्रातले लोक वाट बघत होते. त्याची काही गरजच नव्हती. ज्या पद्धतीने लोकांना ह्युमिलिएट केलं, ऑब्जेक्शन्स केले, खूपच चाइल्डिश होतं थोडंसं आणि हे महाराष्ट्रात कधी झालेलं नाही आहे. आता ते आता आहेत थोडेसे चाइल्डिश, काय करायला? विधान परिषदेला आणखीन जोर येईल कदाचित. तुम्हाला एंटरटेनमेंट, तुम्हाला बाकीचं काय करायला नको, तेवढं दाखवत राहा. एवढं चॅनल 24 तास चालेल. जनसंवाद पण दाखवणार ना काय? जनसंवाद मधून लोकांच्या काय होतं, अनेक वेळा मी सातत्याने बघते. या कोविडच्या नंतर खरं तर मीटिंग्स घ्यायला आता हळूहळू परवानगी यायला लागली आणि मग परत कोविड आता डोकं काढतं का अशी एक काळजी वाटायला लागली. आणि सातत्याने एक गोष्ट मी बघते की एक पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मी अनेक महिने जवळून काम करते की प्लास्टिकचा जो वापर आणि पर्यावरण म्हणजे हा संपूर्ण उन्हाळा तुम्ही बघा, एवढी उन्हाळा पाण्याची कमतरता आणि हे फक्त आपल्या भागासाठी नाही पण राज्यात देशात जगात आपण बघतोय खूप मोठा चेंज आपल्याला सातत्याने दिसतो. अनेक ठिकाणी सांगितलं जातं की 1 डिग्री 2 डिग्री टेम्परेचर वाढायला लागले. तर अशा गोष्टीत आपण काय काय करू शकतो? तर प्लास्टिकवर नियोजन करू शकतो का? तर हो करू शकतो. कचऱ्यावर काहीतरी नियंत्रण आणू शकतो का? आणू शकतो. झाडं जास्ती लावू शकतो का? तर लावू शकतो. पाण्याचं काही नियोजन रिसायक्लिंग करू शकतो का? तर करू शकतो. तर माझा प्रयत्न आणि मी अनेक वेळा जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघातून जाते अनेक वेळा मला कचरा दिसतो आणि मला प्रचंड वेदना होतात की आपण ज्या भागाच्या लोकप्रतिनिधी काम आहे तिथे हा कचरा का पडला आहे, तो कुठून सातत्याने येतो आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.